मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं. मात्र हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मराठा समाजानं आरक्षणासाठीची अर्धी लढाई जिंकली असून न्यायालयात हे आरक्षण टिकण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया सकल मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली. आज मंजूर झालेले विधेयक हे मराठा समाजानं केलेल्या संघर्षाचं फलित आहे, त्यामुळे याचं कुणीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असं मत ही मराठा बांधवांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16% आरक्षण देण्याबाबतचं विधेयक आज मंजूर झालं असलं तरी आरक्षणासाठीची संपूर्ण लढाई जिंकलेली नाही अशी भावना कोल्हापुरातील सकल मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, त्यामुळे न्यायालयीन लढाईत आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकारनं गांभीर्यानं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सांगितलं. या ठिकाणी मी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री मंत्रिगटन समितीचे अध्यक्ष, कोल्हापूरचे पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते व सर्व 288 आमदारांचं मी या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन पण करतो. आमची समाजाची एक माफक अपेक्षा आहे की जे आरक्षण आहे हे आरक्षण टिकाऊ असलं पाहिजे, ही आमची प्रमुख अशी मागणी आहे. दरम्यान आरक्षण मिळावं यासाठी गेली अनेक वर्ष सकल मराठा समाज लढा देत होता. यामध्ये 42 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यामुळे या सर्व मराठा बांधवांना नुकसान भरपाई मिळावी तसंच त्यांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन व्हावं आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशा मागण्याही सकल मराठा समाज बांधवांनी माध्यमांशी बोलताना मांडल्यात. ज्या आपल्या एका भगिनीमुळे हा मराठा समाज एकवटला, ती कोपर्डीची आपली ताई, तिला अजून न्याय मिळालेला दिसून येत नाही, त्या नराधमांना अजून फाशी झालेली नाही. आमची सरकारकडे प्रामुख्याने एक मागणी असेल की त्यांना लवकरात लवकर फाशी ही सरकारकडे आमची प्रामुख्याने मागणी. आणि जे आता कोर्टात टिकणारं आरक्षण किंवा याची सगळी चर्चा चालू आहे, तर हे सरकारने नक्कीच त्याचा विचार करावा की आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे, जेणेकरून पुढे भविष्यात जर कुठलाही मराठा समाजाला हे जर खोटं ठरलं तर मराठा समाजात एक तेढ निर्माण होऊन एक विध्वंस निर्माण होईल महाराष्ट्रात, याची सरकारनं खबरदारी घेऊन हे आरक्षण कोर्टात टिकावं